श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात सोलापूर जिल्ह्यावरचं दुष्काळाचं सावट गडद, लोकसहभागातून अकलूजच्या बसस्थानकाचा कायापालट आणि सोलापूरमध्ये गेल्या वर्षभरात झालेल्या लोकअदालतीमध्ये 17,000 प्रकरणं निकाली काढण्यात यश, यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. सोलापूर जिल्ह्यावरचं दुष्काळाचं सावट गडद झालं आहे. 20 ते 25 दिवसापासून पावसानं दडी मारली आहे, त्यामुळे खरीप पिकं धोक्यात आली आहेत. जिल्ह्यावर पाणी टंचाईचंही सावट असून उजनी धरणात केवळ 7 TMC पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत, त्यामुळे गेल्या काही दिवसात सोलापूर जिल्ह्यात दमदार पावसाची अत्यंत गरज आहे. अन्यथा जनावरांसाठीच्या चाऱ्याचीही टंचाई निर्माण होणार असल्याची भीती निर्माण झाली आहे. कायम समस्यांच्या विळख्यात असलेल्या बसस्थानकाला उजाळी देण्याचं काम अकलूजकरांनी केलं आहे. लोकवर्गणीतून लाखो रुपये जमवून अकलूजच्या बसस्थानकाचा कायापालट करण्यात आला आहे. यामध्ये लोकांचा मोठा सहभाग असल्याचं अकलूज बस आगाराचे प्रमुख प्रमोद शिंदे यांनी सांगितलं. बसस्थानकामध्ये बसण्याची बाकं, फुलझाडं, कारंज, दुकानांची स्वच्छता, रंगरंगोटी अशी अनेक कामं लोकसहभागातून करण्यात आली आहेत. सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% वाढवण्यात येणार असल्याचं आश्वासन पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिलं आहे. 76व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये आयुक्तांनी ही घोषणा केली. सोलापूर शहराच्या विकासासाठी कर्मचाऱ्यांचं योगदान महत्वाचं आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांना ही पदोन्नती, आकृतीबंधानुसार भरती प्रक्रिया तसंच महागाई भत्त्यात वाढ करणं आवश्यक असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयामध्ये सुमारे 35 कोटी रुपये खर्चून 4 मजली माता बालसंगोपन केंद्र उभारण्यात येणार आहे. येत्या 1.5 वर्षात हे केंद्र सुरू झाल्यानंतर माता आणि नवजात बालकांना चांगली सेवा मिळणार आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढ भागातील प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी जवळपास 2 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या शाळा मूळ जिल्हा परिषदेच्या अंतर्गत आहेत, मात्र हद्दवाढ झाल्यानं या शहरात गेल्या आहेत. त्या ठिकाणी महापालिकेकडून सुविधा दिल्या जात नसल्याचं लक्षात आल्यानंतर आता जिल्हा परिषदेकडून या शाळांची दुरुस्ती केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या वर्षभरात जिल्हा विधी आणि सेवा प्राधिकरणानं घेतलेल्या लोकअदालतीमध्ये सुमारे 17,000 प्रकरणं निकाली काढण्यात आली आहेत. या तडजोडीनं मिटलेल्या प्रकरणांमध्ये पक्षकारांना 315.60 लाख रुपयांची तडजोड रक्कम मंजूर करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात सोलापूर जिल्ह्यात 4 लोकअदालती भरवण्यात आल्या होत्या. अनेक वर्षांचे प्रलंबित असलेले खटले तडजोडीनं मिटवण्याचं लोकअदालत हे चांगलं माध्यम आहे, त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असं आवाहन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मोहम्मद सलमान आझमी आणि विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नरेंद्र जोशी यांनी केलं आहे. केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबवण्यात येत आहे. या योजनेतून नवीन आणि कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाच्या विस्तारीकरणासाठी शासनाकडून अर्थसहाय्य केलं जाणार आहे. त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गवसाने यांनी केलं आहे. यामध्ये विविध अन्न प्रक्रिया उद्योगासाठी 35% जास्तीत जास्त 10 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे. सध्या राज्यात लंपी आजारानं पुन्हा तोंडवर काढलं आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात गोवर्गीय जनावरांचा बाजार भरवण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रभारी जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांनी नुकतेच हे आदेश जारी केले असून यापुढे जनावरांची वाहतूक करायलाही प्रतिबंध घालण्यात आला आहे. तर श्रोतेहो, हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं वेदांगी कुलकर्णी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.